जोपर्यंत दुकानं सुरू करण्याबाबत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाला सहकार्य करणार आहोत, असं आश्वासन व्यापारी आगाव शिवनगर संघाच्या वतीनं वनिता मोरे आणि कराड शहर व्यापारी महासंघाच्या वतीनं नितीन ओसवाल यांनी दिलंय। सुभाष मोरे बोलते आहे दुर्वा महिला उद्योग समूहाकडून। आज आम्ही खूप प्रमाणात व्यावसायिकांना सपोर्ट व्हावा, व्यावसायिकांची दुकानं उघडावी म्हणून 3-4 दिवस आठवण्यात प्रयत्न केलेले आहेत, पण तरी व्यापारी संघटनेला त्याची काही किंमत कळी नाही। जितके व्यापारी यायला पाहिजे होते तितके व्यापारी काही आमच्या याच्यामध्ये आले नाही, आणि आज सकाळी सुद्धा आम्ही कुठलंही आंदोलन केलं नव्हतं। ही चुकीची अफवा आहे की आम्ही आंदोलन केलं होतं। आंदोलन खूप वेगळ्या पद्धतीचं असतं, आंदोलनाला ना एवढी संख्या नसते। आंदोलन आम्ही फक्त आज ठरवलं होतं की जेवढे व्यापारी आमचे जुळले होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून, हार घालून अभिवादन करून आपापली दुकाने चालू ठेवून एक सर्वांना इशारा द्यायचा होता की आपली दुकाने चालू ठेवून पोटभरणीचं साधन सुरू करावं, पण जितके पाहिजे तेवढे प्रतिसाद व्यापारी लोक बंधूंनी न दिल्यामुळे आता आपल्याला प्रशासनाकडून अशी माहिती आली की तुम्ही त्यांनी आमच्या दोन कार्यकर्त्यांना उचलून आत टाकलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला दबावात आणलं आहे, जमावबंदी का करताय वगैरे। आम्ही जमावबंदी केली नसताना किंवा कुठलीही चूक न करता सुद्धा आमचे दोन कार्यकर्ते पोलिसांनी आतमध्ये घेतलेले, तर प्रशासनाला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर कुठल्या पद्धतीचा गुन्हा दाखल करता हा जाब विचारणं पण आहे। आणि दुसरी गोष्ट, एकीकडनं माझं हे पण म्हणणं आहे की प्रशासन आम्हाला हे सांगत आहे की तुम्ही 2 दिवस शांत बसा, आम्ही हे सगळं ओपनच होणार आहे, तुम्ही फक्त तुमचा सोशल डिस्टन्स वगैरे यूज करा, बाकी सगळं हे करा, 2 दिवसात आपण शिथिल करण्याचा प्रयत्न करू। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कळवतोय, आम्ही बरेच सगळे म्हणजे संघटनेला जाऊन हे करून सामाजिक कार्याला मदत करणार आहोत आणि लॉकडाऊन शिथिल करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे प्रशासनाने आम्हाला आमचे दोन जे आत ठेवलेले कार्यकर्ते आत टाकलेत त्यांना सोडवण्यासाठी प्रशासनाने ही मागणी केली आहे की तुम्ही निवेदन द्या आणि की आम्ही शिथिल करतोय। नितीन ओसवाल यांनी सुद्धा व्यापाऱ्यांना सांगितलेलं की 2 दिवस आपण प्रशासनाचं ऐकून शांत बसूया आणि 2 दिवस यांची कार्यकारिणी काय होती आहे बघूया। आणि आमची इच्छा एवढीच आहे की आमचे दोन कार्यकर्ते ज्यांची काही चूक नसताना प्रशासनाने त्यांना आत अडकवले ते सोडलंच पाहिजे त्यांनी। दुसरी गोष्ट, हे निवेदन सुद्धा घ्यायची गरज नव्हती, तरी सुद्धा त्यांनी निवेदन मागितल्यामुळे आम्ही थोडीशी माघार घेऊन हे निवेदन देतोय, पण जर पुढे लवकरात लवकर शिथिल लॉकडाऊन नाही झाला तर मग जनताच ठरवेल काय करायचं ते।